महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी मला सहाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी दिली. मंदिर समितीचे तरुण आणि तडफदार अध्यक्ष आदरणीय अतुल बाबाजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती ही कार्यरत आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी 6 नवीन विश्वस्तांच्या नावाची घोषणा केली आणि तीही सर्व मंडळी अतिशय विद्वान आणि कार्यतत्पर आहेत आणि यांच्या माध्यमातून आता जे अतुल बाबांच्या मार्गदर्शनाखाली समितीत जे काम चालू आहे, उदाहरणार्थ पंढरपूर स्वच्छतेचं अभियान असेल, चंद्रभागा स्वच्छतेचं अभियान असेल, लाडू प्रसादाची व्यवस्था असेल, येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या निवासाची व्यवस्था असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल तर श्री क्षेत्र पंढरीत येणाऱ्या भाविकांचे सुलभ दर्शन आपणास कशा पद्धतीत देता येईल याच्यासाठी मंदिर समिती गेल्या आषाढीपासून आज अनेक मीटिंगमध्ये हा विषय आज चर्चेला जात आहे आणि निश्चितपणे आता ही जी 6 विश्वस्त मंडळी नवीन आलेली आहे यांच्या समावेत विचार करून लवकरातल्या लवकर अजून नियोजनबद्धतेनं येणाऱ्या भाविकांची सोय कशी चांगली करता येईल, त्यांना दर्शन कशा पद्धतीत होईल, सिक्युरिटी असेल, दर्शन असेल, निवासाची व्यवस्था असेल, प्रसादाची व्यवस्था असेल, आज मंदिर समिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि पंढरीत सगळ्यात महत्त्वाचा जर विषय असेल तर स्वच्छतेचा विषय आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान असतील यांनी स्वच्छतेसाठी जाहीर आवाहन केलेलं आहे आणि त्याचाच विडा उचलून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना तशा पद्धतीत आवाहन केलेलं आहे. तेच आव्हान मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय अतुल बाबाजी भोसले यांनी कार्यरत केलेलं आहे. म्हणून स्वच्छतेचा टेंडर आता निघालेला आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकाला स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर कसे आपल्याला करता येईल याचा विचार नवीन मंदिर समिती निश्चितपणे करेल.